की त्यांनी येवांना सगळ्या कलेक्टरांना पंचनामे करा असे आदेश दिले. एकीकडे मशाल चिन्हावर आक्षेप घेतला जात होता, मात्र आता जे ढाल तलवारीचं चिन्ह त्याच्यावर देखील खालसा समाजाने आक्षेप घेतला, या विरोधात न्यायालयात जाऊ असं म्हणतात. मला विषय माहिती नाही आणि असं न माहिती चिन्हावर आक्षेप घेता येऊ शकतो का? नाही, माझं ज्ञान नाही त्यातलं. दुसरा एक विषय आहे की दोन दिवसांमध्ये दोन युवकांच्या पुण्यामध्ये आत्महत्या झाल्या. सेक्सटॉर्शनचा प्रकार होता, म्हणजे एक 19 वर्षाचा होता, एक 22 वर्षाचा होता. तर होतंय असं की मोबाईलमध्ये सोशल मीडियामधून त्यांना कॉन्टॅक्ट होतो आणि फोटो व्हिडिओज मागितले जातात आणि त्या आधारे ब्लॅकमेल केलं जातं. तर आपल्या पुणे सायबर पोलिसांची आकडेवारी आहे की या वर्षामध्ये तब्बल 14 केसेस सायबर पोलिसांकडे नोंद आहेत आणि त्याच्यामध्ये अगदी ज्येष्ठ नागरिकांपासून 19-20 वर्षाच्या टोळ्या युवकांपर्यंत पोहोचवलं जातं. तर अशी काही म्हणजे ठोस अशी कारवाई किंवा ठोस असं प्रबोधन पण त्याच्यामध्ये आठवड्यात पालकमंत्री म्हणून मी सगळ्याच विषयांचा आढावा घेणार आहे. झिडपीचा झाला, आज कलेक्टर ऑफिसचा आहे आणि 20-21-22 एका दिवशी 3 याप्रमाणे 9 आढावा बैठक आम्ही घेणार आहे. तर त्याच्यामध्ये स्वाभाविकपणे पोलीस हेडक्वार्टरचा आढावा घेत असताना आज कार्यक्रमाला गेलो होतो, हा विषय मी उपस्थित करणारच आहे की याच्यावर आपल्याला काय उपाययोजना करता येईल. याच्या कंप्लेंट्स घेणं, त्याचं वेळेत दखल घेण्यापासून यातलं थोडं प्रबोधन वाढवणं, धाडस वाढवणं. बऱ्याच वेळेला कंप्लेंट केली जात नाही आणि मग प्रसंग आत्महत्या करण्यापर्यंत जातो. मी पण याने चिंतित आहे आणि याच्यावर नक्की आम्ही सायबर डिपार्टमेंटमध्ये बसू. दादा, जयंत पाटील आज बोलताना अजितदादा आणि जयंत पाटील आणि शिंदे फडणवीस सरकारमध्ये आमदार नाराज आहेत, हे सरकार 5 वर्षे राहिलेले 2.5 वर्षे टिकेल असं वाटत नाही. दोन्ही नेत्यांनी राष्ट्रवादीच्या असं सांगितलं की सरकार नक्की पडणार, कारण मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, काही आमदार नाराज आहेत. कसं बघता त्यांच्या राष्ट्रवादीच्या या मुख्य दोन नेत्यांच्या टीकेकडे? साधारणतः 100 दिवसापेक्षा जास्त दिवस झाले फ्रॉम द डे 1 हेच अजितदादा आणि जयंत पाटील म्हणत आहेत, कधी कधी नाना पटोले पण म्हणत आहेत. तसं काही झालं नाही. आता बबनराव लोणीकरांच्या मुलाला पण 10 जे अपक्ष आमदार होते ते अजूनही सोबत आहेत का? अशा बातम्या फिरतात की आता त्यांना या सरकारमध्ये काही स्थानच मिळालं नाही, प्रतिनिधित्व मिळालं नाही, त्याच्यामुळे अतिशय उत्तम चाललं आहे. त्यामुळेच रोज नवीन निर्णय होत आहेत, लोकोपयोगी निर्णय होत आहेत आणि कोणी नाराज नाही. आणि अशा नाराजांची समजूत काढण्याची व्यवस्था शिवसेना भारतीय जनता पार्टीकडे आहे. सर, 12 आमदारावरून सुप्रीम कोर्टानं पुन्हा एकदा सरकारला फटकारलाय की एवढ्या लेट पर्यंत का आमदार म्हणजे 12 आमदारांचा जो प्रस्ताव आहे तो स्थगित आहे? न्यायालयीन विषयावर न बोललेलं बरं. आता बबनराव लोणीकरांच्या मुलाला प्रदेश युवा मोर्चाचा अध्यक्ष केलं जातंय असं काही आहे संघटनात्मक काही राहुल? असे जे महाराष्ट्राच्या कोअर कमिटीमध्ये झालेले निर्णय, त्या निर्णयाची स्टेज येईपर्यंत घोषित करणं, चर्चा तर असतात ना. प्रामुख्याने भारतीय जनता युवा मोर्चाचा राज्याचा अध्यक्ष विक्रांत पाटील हा अपग्रेड झाला, राज्याचा सरचिटणीस झाला, त्यामुळे ती पोझिशन रिकामी झाली. त्याच्यामध्ये अनेकांची नावं आहेत, त्याच्यामध्ये तसंही नाव आहे, निर्णय होईल. दादा, पुण्याच्या संदर्भानं विद्यार्थ्यांचे सातत्यानं प्रश्न आहेत. शासकीय नोकर भरतीच्या रोज जाहिराती, जास्त संख्येने जाहिराती निघत नाही, काही व्यवस्था आहे सरकार करणार का विद्यार्थ्यांच्या या नोकर भरती? आता 20,000 पोलीस भरती निघाली, त्याच्यानंतर मराठा आरक्षणाला स्टे मिळाल्यानंतर जे पाईपलाईनमध्ये अडकले, म्हणजे ज्यांचं सगळं पूर्ण झालं फक्त रिक्रुटमेंट लेटर होत, ती जवळजवळ 2,000 आपण 1,000 दिली, जॉईन झाले, अजूनही 1,001 दिले जातील. आणि त्यामुळे सगळ्या डिपार्टमेंटना माननीय मुख्यमंत्री महोदयाने आदेश दिलेले आहेत की तुमच्या डिपार्टमेंट. आम्ही आता 2,072 प्राध्यापकांची रिक्रुटमेंट घोषित केली आणि सगळी प्रोसेस सुरू झाली. 75 वर्ष देशाच्या स्वातंत्र्याला झाली, त्यामुळे 75,000 रिक्रुटमेंट झाली पाहिजे हा माननीय एकनाथजी आणि देवेंद्रजींचा संकल्प आहे. सगळ्या डिपार्टमेंटने त्या दृष्टीने आपापल्या व्हॅकन्सीज काढायला सुरुवात केली. प्रक्रिया मात्र त्यांनी हसन मुश्रीफ आणि अजित पवार यांनी 850 कोटी रुपयांच्या 1 तारखेला ज्या टेंडरसाठी पैसे दिलेले होते, निधी दिलेला होता, तो होल्डबॅक केला होता आणि त्याचं स्पष्टीकरण महाजन यांनी दिले. म्हणजे पुन्हा या सरकारने 850 कोटी रुपयांची विकास कामं ज्याचे टेंडर झालेले आहेत, निधी अलॉट झालेला होता, तो विड्रॉ केला. आपल्या सगळ्यांना हे माहिती आहे की सरकार अल्पमतात आल्यानंतर तर काहीशे नाही काही 1,000 निर्णय केले गेले, ते पूर्णपणे बेकायदेशीर निर्णय आहेत. आणि त्यामुळे म्हणजे मी माझ्या पुणे जिल्ह्यापुरतं माझ्या म्हणजे मी पुणे पालकमंत्री म्हणून जेव्हा आढावा घेतला तेव्हा असं लक्षात आलं की काही डिपार्टमेंटमध्ये निगेटिव्ह बॅलन्स आणून ठेवलेलं आहे. असं नाही चालणार ना. त्यामुळे स्थगिती देताना आणि स्थगिती उठवताना माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असं म्हटलेलं आहे की काम वाईज जा. आणि त्यामुळे गेले 3 दिवस माझं एक युनिट
एक एक काम घेते त्याच्यात 20% काम कंटिन्यू पण होते. दादा विद्यापीठामध्ये शुल्कवाढीचा विषय जो आहे शुल्कवाढी त्यावर विद्यापीठ सगळ्या विद्यार्थी संघटनांशी बोलत आहे आणि काल त्यांनी आश्वस्त केलंय की आपण काहीतरी मार्ग काढू. दादा अंधेरी पोट निवडणुकीवरून